ग्राम रोजगार सेवकाच्या प्रलंबित मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनातर्फे पंचायत समिती कामठी परिसरात एक दिवसीय लक्षणीय उपोषण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. 2 मे 2011 अर्धवेळ शासन निर्णय पूर्ण वेळ करून शासकीय सेवेत समावेश करावा. ग्राम रोजगार सेवकांना निश्चित मानधन देऊन ते त्यांच्या व्यक्तिगत खात्यात जमा करावा. वयोवृद्ध ग्राम रोजगार सेवकांच्या कुटुंबाला एका व्यक्तीला पदावरून घेण्यात यावे. ग्राम रोजगार सेवकांच्या विमा कवच लागू करण्यात यावे. मजुरांची ऑनलाईन हजेरी घेण्यासाठी रिचार्ज मोबाईल देण्यात यावे. विविध मागण्यांकरिता आज सकाळपासून तर सायंकाळपर्यंत पंचायत समिती येथे रोजगार सेवक संघटना तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तर या आंदोलनाला नागपूर जिल्हा सरपंच संघटनातर्फे अध्यक्ष मोरेश्वर कापसे यांनी समर्थन दिले असून ग्रामरोजगारच्या प्रत्येक आंदोलनात विनाशर्तीने नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. या कामठी तालुक्यामध्ये ग्राम रोजगार सेवकांचं जे एक दिवसीय लक्षणीय उपोषण त्यांनी या पंचायत समितीच्या गेट सामने उभारलेलं आहे आणि त्यांनी मलासुद्धा एक निवेदनाची प्रत दिली आणि मी त्यांच्या या पेंडलला भेट दिली आणि सरपंच संघटना परिषदेच्या वतीने मी तालुक्याच्या वतीने त्यांना बिनशर्त त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत आणि यांच्या ज्या मागण्या आहेत रास्त मागण्या आहे आणि 2005 पासून केंद्र सरकारने 2005 च्या ॲक्टनुसार त्यांना या याच्यामध्ये समाविष्ट केला आहे. त्याच्यामध्ये हेच आहे की आपण जे ऑनलाईन मोबाईलने ऑनलाईन हजेरी भरणार आहोत त्यामध्ये आपल्याला शासनाने अँड्रॉईड मोबाईल देण्यात यावा आणि त्यासोबत त्या महिन्याचं पॅकेज म्हणून एक रिचार्ज देण्यात यावा. अडचण येते त्याच्यामुळे काही काही भागामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आणि परिस्थिती अशी आहे की ग्राम रोजगार सेवक हा 57 अँड्रॉईड मोबाईल वापरण्याच्या तयारीमध्ये नाही कारण की मानधनाचा अपुरा आहे की तो स्वतःचा उदरनिर्वाह नाही करू शकत. पण अँड्रॉईड मोबाईल वापरून समजा हजेरी घेण्यासाठी 3 दिवसातून आणि शासनाच्या निर्णयाप्रमाणे हा अर्धवेळ स्वरूपाचा जी आर शासनाने घोषित केलेला आहे. आमची इच्छा हेच आहे की शासनाने हा पूर्णवेळ करून शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्याकरिता सर्व ग्राम रोजगार सेवकांनी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्धार धरला की शासनाला निदर्शनात येण्याकरिता ज्या काही मागण्या आहेत जशा 2011 चा अर्धवेळ जो आहे हा पूर्णवेळ करण्यात यावा आणि शासन नियमाप्रमाणे जे काही मानधन मिळते ते ग्रामरोजगार सेवकाच्या खात्यामध्ये देण्यात यावं थेट. आणि दुसरी मागणी म्हणजे अशी आहे की वयोवृद्ध जे ग्रामरोजगार सेवक आहे जे सुरुवाती काळापासून सेवा देत आहेत त्यांना त्यांच्या परिवारातील कोणत्याही एका व्यक्तीला या पदावर घेण्यात यावं. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी 365 गांधीनगर LAD कॉलेज स्क्वेअर बिसाइड कर्नाटका बँक नागपूर.